This circuit diagram is the experimental diagram which gives us the clear idea about photoelectric effect. We have a simple definition: when a light is falling on the metallic plate, emission of electron occurs. This process, this phenomenon is known as photoelectric effect. आपल्याला माहिती आहे एखाद्या मेटॅलिक प्लेटवर जर लाईट पडली तर त्या मेटॅलिक प्लेट पासून इलेक्ट्रॉनचं उत्सर्जन होते, याला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असं म्हणतात. हा एक्सपेरिमेंट करण्यासाठी सिंपल आयडिया आहे आपल्याजवळ की एखादा मेटॅलिक प्लेट, त्याच्यावर पडणारी लाईट आणि त्यामुळे उत्सर्जन होणे इलेक्ट्रॉनचं, हे आपण प्रॅक्टिकली करतो होतो. आणि त्यासाठी सिंपल अरेंजमेंट इज देअर. साइड पार्ट्स विंडो असलेली इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब ही इलॉन्गेटेड, हिच्या दोन टोकाला दोन मेटॅलिक प्लेट फिक्स केल्या, एकाला कॅथोड म्हणतात एकाला एनोड म्हणतात. कॅथोड म्हणजे ज्याच्यावर लाईट इन्सिडन्स होते पडते, आणि साइड पार्ट्स विंडो मधून ती म्हणजे कॅथोड, आणि दुसरी आहे ती दुसऱ्या टोकाला असलेली एनोड. नाउ लाइट व्हेन इन्सिडन्स हियर, लाइट हॅज टू पॅरामीटर्स, वी कॅन से वन इन इंटेन्सिटी, अनदर इन द फ्रिक्वेन्सी. नाउ इन दिस डायग्राम वी हॅव कनेक्टेड पॉवर सप्लाय, दॅट इज अ डीसी व्होल्टेज, अ स्मॉल डीसी व्होल्टेज हॅविंग सम व्हॅल्यू. So we have written here the voltage which is applied in between two plates, because current jeva anode la positive potential will with respect to cathode, electrons jamla negative charge ahe te electrons anode kade hole jati, mhanje flow of electron, it means it is nothing but the current. And this current is as small, so that we have used the microammeter. It means when small current flows, it will be recorded, it will be noted with the help of microammeter. Whatever may be the voltage which we have applied is noted by the voltmeter, which is connected in parallel. And micrometer is connected in series. Another equipment is there, here is an accumulator, this much power. Apan ya unitcha madatine apply kelela potential, applied potential reverse karu shakto. It means now anode is maintained at positive potential with respect to cathode. With the help of this accumulator we can reverse it. म्हणजे कॅथोड पॉझिटिव्ह पोटेन्शियल वर मेंटेन करतो विथ रिस्पेक्ट टू एनोड. हे देखील अरेंजमेंट आपण इथे करू शकतो. नाउ लाइट इज फॉलोइंग ऑन द कॅथोड, इलेक्ट्रॉन गेट इमिटेड विल बी कलेक्टेड इन बिटवीन दीज टू प्लेट्स, दैट इज एनोड एंड कॅथोड. व्होल्टेज इज अप्लाइड. Microammeter shows us the flow of electrons, that is the current. Now, since these three parameters are there, it is necessary to maintain or to keep one constant, two constant, and one steady. म्हणजे काय? Intensity particular आहे त्या lightला, जी light incidence होते. विशिष्ट फ्रिक्वेन्सी आहे आणि ह्यामध्ये आपण अप्लाय केलेला व्होल्टेज आहे. या तीन पैकी कुठलेही दोन मेंटेन करण्यासाठी दोघांना कॉन्स्टंट ठेवायचं, तिसऱ्याचा इफेक्ट पाहायचा. एक्सपेरिमेंट चार स्टेप मध्ये करतो. त्या चार स्टेप मधली पहिली स्टेप इंटेन्सिटी व्होल्टेज हे दोघ जण कॉन्स्टंट ठेवायचे पहिल्या स्टेप मध्ये आणि फ्रिक्वेन्सी ला व्हेरी करायचं. इट इज ऑब्झर्व दॅट एट स्टार्ट फॉर लो व्हॅल्यू ऑफ द फ्रिक्वेन्सी नो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, इट मीन्स इलेक्ट्रॉन्स डू नॉट इमिट.
emission starts. It means a particular value of the frequency of a light wave incident on the metallic plate, electron get emitted, that position or that value of the frequency of the light is known as threshold frequency, and it is denoted by nu zero. म्हणजे तुम्ही विशिष्ट फ्रिक्वेन्सीची लाईट जेव्हा मेटॅलिक प्लेटवर इन्सिडन्स कराल त्यावेळेला इमिशन झालेलं नसेल, मग त्यासाठी तुम्ही फ्रिक्वेन्सीची किंमत धमाधमाने वाढवायला. एक स्टेज अशी येते की त्यावेळेला इलेक्ट्रॉनचं उत्सर्जन झालेलं दिसते, म्हणजे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट सुरू होते आणि त्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला न्यू झिरो ने दाखवतात आणि थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असं म्हणतात. ही झाली पहिली स्टेप. या पहिल्या स्टेपच्या नंतर दुसऱ्या स्टेप मध्ये फ्रिक्वेन्सी आणि व्होल्टेज हे दोघं कॉन्स्टंट ठेवतात. हे दोघं कॉन्स्टंट ठेवले की त्यावेळेला इंटेन्सिटी बदलतात. इंटेन्सिटी ग्रॅज्युअली इन्क्रीजेस केल्यावर असं दिसून येतंय की जशी इंटेन्सिटी वाढली तस तसं करंट देखील वाढत जातो. इट मीन्स इन द सेकंड स्टेप इज ऑब्झर्व दॅट इफ इंटेन्सिटी ऑफ द लाईट विच इज फॉलोइंग ऑन द मेटॅलिक प्लेट इफ इट इन्क्रीजेस ग्रॅज्युअली द करंट विच फ्लोज थ्रू द सर्किट, ज्याला फोटो करंट असंही आपण म्हणू शकतो, ते वाढलेलं दिसत आहे, ते दिसते आपल्याला मायक्रो एमिटर मध्ये. तिसऱ्या स्टेप मध्ये आपण हे दोघ आणि हे क्लिअर केलेले. आता तिसऱ्या स्टेप मध्ये इंटेन्सिटी फ्रिक्वेन्सी ही कॉन्स्टंट ठेवली आणि व्होल्टेज बदलत गेलो. पहिल्या दोन स्टेप मध्ये फ्रिक्वेन्सी इंटेन्सिटी ग्रॅज्युअली इन्क्रीज केली, पण आता अप्लाइड असलेलं व्होल्टेज हे ग्रॅज्युअली डिक्रीज करायला असं दिसून आलं की हे डिक्रीज केल्या कारणानं फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे करंट फ्लो होणारा हे दोघ म्हणजेच फ्लो ऑफ करंट हा कमी 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 होत जातो. एक स्टेज अशी येते की अप्लाइड व्होल्टेज हे झिरो, म्हणजे अप्लाइड व्होल्टेज आपलं काहीही नाही, तरीही मायक्रो एमिटर डिफ्लेक्शन दाखवते, म्हणजे छोटासा करंट त्या सर्किट मधून फ्लो होतो, म्हणजे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट चालू आहे. नाऊ विथ द हेल्प ऑफ दिस विथ अक्युमुलेटर वी रिव्हर्स द अप्लाइड पोटेन्शियल. आता आपण शून्य करायचे ऐवजी निगेटिव्ह पोटेन्शियल अप्लाय करायचं, म्हणजे कॅथोड पॉझिटिव्ह पोटेन्शियल वर एनोड निगेटिव्ह पोटेन्शियल वर अँड नाउ द व्हॅल्यू अगेन वी कॅन व्हेरी, दॅट इज मायनस 1 व्होल्ट, मायनस 2 व्होल्ट, मायनस 3 व्होल्ट, मायनस 4 व्होल्ट अँड सो ऑन. आणि एक वेळ अशी येते की या पोटेन्शियलचं म्हणजे निगेटिव्ह पोटेन्शियल, ते निगेटिव्ह पोटेन्शियल विशिष्ट किमतीचं असलं की त्यावेळेला मायक्रो एमिटर करंट दाखवत नाही, म्हणजे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट कम्प्लीट थांबला. त्याला म्हणतात स्टॉपिंग पोटेन्शियल डिनोटेड बाय VS. ही झाले तीन स्टेप. चौथी स्टेप अशी की जेव्हा आपण लाईट जी मोर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पर्टिक्युलर इंटेन्सिटी आणि आपले पोटेन्शियल हे निगेटिव्ह स्टॉपिंग पोटेन्शियल पेक्षा जास्त अशी लाईट जेव्हा टाकली, त्यावेळेला असं दिसून येते की त्या इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन आणि इन्सिडन्स ऑफ लाईट यांच्यामध्ये बिलकुल वेळ लागत नाही. जेव्हा लाईट पडली त्या क्षणी इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन सुरू झालं. इट मीन्स इट इज अ इन्स्टंटेनियस प्रोसेस. या दोन प्रोसेस मध्ये एकही सेकंद एक क्षण देखील लागत नाही. सो म्हणजे याचा अर्थ देर इज नो टाइम लॅग इन बिटवीन this incidence of light and emission of electron. It is known as the instantaneous process. म्हणजे चार स्टेप मध्ये आपण हा एक्सपेरिमेंट केला. त्याची डेफिनेशन सिंपल, लाईट मेटॅलिक प्लेट वर पडली की इमिशन इलेक्ट्रॉनच होणे, आणि ते करण्यासाठी एक्सपेरिमेंटली आपण करून पाहिलं
त्या एक्सपेरिमेंटतून आपल्याला चार स्टेपमधून फोटोइलेक्ट्रिक इफेक्टचं स्वरूप लक्षामध्ये आलं आणि ही जी अरेंजमेंट आहे त्या अरेंजमेंटला एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट असं म्हणतात. पैकी ही आहे ग्लास ट्यूब इव्हॅक्युएटेड इलॉन्गेटेड ग्लास ट्यूब, ही आहे क्वार्ट्स विंडो डब्ल्यू, ही क्वार्ट्स विंडो मधून लाईट कॅथोड आणि एनोडवर येऊन पडते. इथं मायक्रोएमिटर करंट दाखवतो, पोटेन्शियल दोन प्लेट मध्ये किती मेंटेन केले ते दाखवते. हा रिओस्टेट, रिओस्टेटच्या सहाय्याने आपण अप्लाइड पोटेन्शियल कमी जास्त करू शकतो आणि व्ही इज द डीसी सप्लाय और डीसी सोर्स किंवा आपण उपयोगात आणलेली जोडलेली सेल बॅटरी और डीसी सप्लाय जे आपल्याला म्हणता येईल ते. आणि अशा पद्धतीने ही आहे सर्किट डायग्राम इन द सेन्स एक्सपेरिमेंटल डायग्राम. त्यावरून तीन चार स्टेप मध्ये आपण एक्सपेरिमेंट केला, त्यावरून चार कॅरेक्टरिस्टिक्स मिळतात. नंबर एक, नंबर दोन, नंबर तीन आणि नंबर चार, चार कॅरेक्टरिस्टिक्स मिळतात. त्याची पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स फ्रिक्वेन्सी ऑफ द लाईट विच इज द इन्सिडंट ऑफ द मेटॅलिक प्लेट मस्ट बी ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी and that the threshold frequency is the frequency of a light from which photoelectric effect starts. त्या आधी असलेल्या किमतीला त्यापेक्षा कमी किमतीची लाईट म्हणजे कमी फ्रिक्वेन्सीची लाईट जर त्या मेटॅलिक प्लेटवर पडली तरीही इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन होणार नाही. एक पर्टिक्युलर स्टेप असेल त्या स्टेजला त्या किमतीला जर फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट सुरू होतो म्हणून पहिला कॅरेक्टर इन्सिडन्स ऑफ अ लाईट हॅविंग अ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी मस्ट बी ग्रेटर दॅन अ पर्टिक्युलर व्हॅल्यू. साधी फ्रिक्वेन्सी आणि ही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी या दोघांच्या मध्ये हे नातं आहे न्यू इज ग्रेटर दॅन न्यू झिरो. दुसरं इथे येणारा फोटोकरंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इंटेन्सिटी. इंटेन्सिटी वाढवली करंट वाढेल, इंटेन्सिटी कमी झाली करंट कमी होईल. तिसऱ्या स्टेप मध्ये फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी या दोघांच्या संदर्भामध्ये तिसरं कॅरेक्टर आहे की इलेक्ट्रॉन जे बाहेर पडतात त्यांची जी व्हेलॉसिटी असते ती व्हेलॉसिटी ही इंडिपेंडेंट आहे इंटेन्सिटीच्या, डिपेंडेंट आहे फ्रिक्वेन्सीच्या. म्हणजे फ्रिक्वेन्सीवर अवलंबून आणि इंटेन्सिटीवर अवलंबून नाही किंवा इंटेन्सिटीवर त्याचा काही फरक पडत नाही. उदाहरणार्थ साध्या पद्धतीमध्ये त्याचं डेफिनेशन आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे स्टँडर्ड व्ही इज इक्वल टू एन लॅम्डा. फ्रिक्वेन्सी आहे या ठिकाणी ही फ्रिक्वेन्सी लिहिण्याच्या वेळी मी न्यू लिहितो. अजून एक फॉर्म्युला आहे आपल्याजवळ वी कॅन से ई इज इक्वल टू एच न्यू, हा जसा फॉर्म्युला आहे या न्यू मध्ये आपण सी भागिले लॅम्डा लिहितो. या व्हेलॉसिटीचा फरक या ठिकाणी या फ्रिक्वेन्सीमुळे होतो म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढली म्हणजे त्या इलेक्ट्रॉनची गती वाढते आणि जर आपण इंटेन्सिटी वाढवली तर त्याची संख्या वाढते. त्यामुळे वेलॉसिटी ही त्या फ्रिक्वेन्सीने इफेक्ट होते इंटेन्सिटीने होत नाही. का तर सिंपल आयडिया इंटेन्सिटीमुळं संख्या वाढते. कमी इंटेन्सिटी असेल तर कमी इलेक्ट्रॉन बाहेर येतील उत्सर्जित होतील. जास्त तुमचं इंटेन्सिटी आहे जास्त इलेक्ट्रॉन वाढत जातील. पण जर फ्रिक्वेन्सी बदलली तुम्ही तर त्या ठिकाणी त्या इलेक्ट्रॉनची गती वाढते. ओके, हे तिसरा झाला. आणि चौथ्याला याला इंटीजर इन्स्टंटेनियस आय एन एस टी एन टी एन टी ओ यू एस इन्स्टंटेनियस प्रोसेस. व्हाट इज द इन्स्टंटेनियस प्रोसेस? देर इज नो टाइम लॅग इन बिटवीन इन्सिडन्स ऑफ अ लाईट and emission of an electron. As soon as that light following on the metallic plate,
then the emission of electrons occurs or electron takes place. So here they are the four characteristics. It can be shown with the help of a diagram, graphical representation. आपल्या या पुस्तकामध्ये आपल्याला या चारही कॅरेक्टरचे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन काढून दाखवलेले आहेत. त्यावरून आपल्याला हे कॅरेक्टरिस्टिक्स लक्षामध्ये यायला सुकर जाते, सोपं जाते, त्या आपल्याला डायग्राम पाहता येईल.